नमस्कार. लोकसत्ता ऑनलाईन चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. शुभमंगल सावधान. दिल्लीतील मध्यमवर्गातील नायक आणि नायिका एकमेकांची थट्टा मस्करी करता करता प्रेमात पडतात. त्यांचं ऑनलाईन लग्न जमतं. लग्न जमतं, साखरपुडासुद्धा होतो आणि लग्नाला अगदी मोजके दिवस असतानाच एकदा ते खूप जवळ येतात. म्हणजे शृंगार रस अनुभवाचा ह्या टप्प्यापर्यंत येऊन पोचतात आणि अशातच एक गोष्ट घडते. आता काय घडते गोष्ट? आता हा सिनेमा जो आहे तो पुरुषाच्या लैंगिक समस्येच्या भोवती गुंतलाय किंवा गुंफलाय. मला असं वाटतं ना, अशा चित्रपटाचं कथानक उघड करणं यात गंमत नाही आहे. परंतु ज्यावेळेला अशा प्रकारचं कथानक असतं त्यावेळेला पटकथाकार, दिग्दर्शक आणि कलाकार यांची सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी असते की असा चित्रपट कुठेही तोल सोडता कामा नये. म्हणजे अशा प्रकारच्या चित्रपटामध्ये आंबट चिंबटपणा येता येता सावटपणे अश्लीलतासुद्धा येण्याची दाट शक्यता असते. ती येऊ न देतासुद्धा कशा पद्धतीने गंमत जम्मत करता येते, चित्रपट खोलवता येते, ह्याच्यामध्ये दिग्दर्शक आर एस प्रसन्ना यशस्वी ठरला आहे. हा खरं तर साऊथचा सिनेमा आहे. साऊथला अशा प्रकारचे चित्रपट निर्माण होतात, त्याच्यातून विनोद निर्मिती केली जाते. हिंदीत करताना हा संपूर्ण चित्रपट दिल्लीमध्ये घडतो. दोन्हीकडचे म्हणजे नवरा आणि बायको या दोन्हीकडचे कुटुंबीय हरिद्वारला जातात आणि ही जी समस्या आहे हिरोची, ही हिरोची समस्या पहिली त्याच्या सासऱ्याला कळते, त्यानंतर तर अख्ख्या कुटुंबाला कळते आणि त्याच्यातून जी विनोद निर्मिती होते ती विनोद निर्मिती म्हणजे हा चित्रपट आहे. आता जसं मी म्हटल्याप्रमाणे की ह्या विनोद निर्मितीमध्ये जर कुठेही समजा तोल सुटला असता तर चित्रपटाची गंमत गेली असती. परंतु त्याच वेळेला असंही म्हणावं असं वाटतं तर विनोदाच्या जास्त जागा शोधल्या असत्या तर हाच विनोद जास्त रंजक झाला असता, अधिक हसू शकला असता. त्यामुळे हा चित्रपट एक समाधानकारक पातळीवरच राहतो. डिजिटल इंडियाची सुद्धा कुठेतरी सहजपणे थट्टा मस्करीसुद्धा केलेली आहे. ऑनलाईन प्रकारावर पण कुठेतरी भाष्य केलेले आहे. इतरही जे काही गोष्टी आहेत, म्हणजे सनी लिओनीचे फॅन असणं आणि सनी देओलचा चित्रपट बघणं अशासुद्धा शाब्दिक कोट्या आहेत. छोट्या छोट्या चटपटीत, चुरचुरीत, खुसखुशीत संवादातून हा चित्रपट खोलवण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु एकूण जर बघितलं तर ही जी मिसळ आहे ही अधिक टेस्टी करता आली असती. कदाचित चित्रपटाचं मध्यवर्ती सूत्र हे थोडंसं असं अश्लील झुकण्याची शक्यता असल्यामुळे ते जमलंही नसेल. परंतु जो काही चित्रपट आहे तो आपल्याला बऱ्यापैकी मनोरंजक करतो. आयुष्यमान खुराना अशा पद्धतीच्या चित्रपटामध्ये अधिक मोकळेपणाने काम करतो, त्यामुळे तो तर ह्यामध्ये भाव खाऊन गेला आहे. परंतु भूमी पेडणेकर ही गेल्या काही दिवसातील एक वेगळ्या प्रकारच्या भूमिकेला अधिक योग्यप्रमाणे न्याय देणारी अशी अभिनेत्री आहे. म्हणजे तिला तसं स्टार फेस आहे की नाही, स्टारवाले आहे की नाही हे मुद्दे बाजूला पडतात, परंतु कॅरेक्टर्सला न्याय देणं, या लुकमधून काही गोष्टी सूचित करणं, ह्याच्यामध्ये ती टॉयलेट एक प्रेम कथानंतर ह्या चित्रपटामध्ये यशस्वी ठरलेली आहे. अलीकडे आपल्याला उत्तर प्रदेश, दिल्ली इकडच्या छोट्या शहरातील गोष्टींवर चित्रपट येताना दिसत आहेत. त्यामुळे तिकडची लोकल संस्कृती येते, इतरही काही गोष्टी येतात. ह्या चित्रपटामध्ये त्याचा सहजपणे भरपूर वापर केला गेलेला आहे. ह्या सगळ्यांची मिळून जी भेसळ आहे किंवा मिश्रण आहे ती म्हणजे हा चित्रपट आहे. ती अधिक टेस्टी झाली असती तर मजा आली असती. परंतु जो काही चित्रपट आहे तो समाधानकारक आहे. या चित्रपटाला 3 स्टार.